नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया मटर पनीर। इकडे आपण एक पॅन तापत ठेवलाय, यामध्ये एक छोटा चम्मच तेल व्यवस्थित गरम होऊ देऊ। आपलं तेल छानपैकी गरम झालंय, यात एक तमालपत्र, एक छोटा तुकड़ा दालचीनी, दोन मिरी, दोन लवंग आणि इलायचीचे काही दाणे छानपैकी भाजून घेऊया। हलकासा कलर आपल्याला आपल्या मसाल्यांचा बदलू द्यायचा आहे आणि अगदी मध्यम आचेवरती हे भाजून घ्यायचे। आपले मसाले व्यवस्थित झाले, आपण एका साईडला करून घेऊया। यातच आपण एक चम्मच लसूण बारीक चिरून घेतलाय, आपण 4 ते 5 पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात। अद्रक ती आपण छान बारीक चिरून घेतलंय। दोन मध्यम आकाराचे कांदे जे आपण बारीक चिरून घेतलेत, हे छान परतून घेऊया। हलकासा रंग आपल्याला कांद्यांचा बदलू द्यायचा आहे। अगदी बारीक नाही चिरायचे कांदे, थोडे आपण जाडसरच चिरलेत। ह्यापूर्वीही आपण बायजाई स्वयंपाकघरात मटरची पुरी बघितली होती, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण जाऊन बघू शकता। कांद्यांचाही हलकासा रंग बदलत आहे, असून थोडा वेळ होऊ देऊया। आपल्या कांद्यांचा रंग हलकासा बदललेला आहे। यात दोन मध्यम आकाराचे टमाटे जे आपण बारीक चिरून घेतलेत, अगदी बारीक नाही, व्यवस्थित एकत्र करून घेऊया। हे पण जरा वेळ आपण होऊ देऊ। दोन मिनिटं आपण याच्यावर एक झाकण ठेवून देऊया। गॅस बंद करून द्यायचा आणि 2 मिनिटं झाकण असंच राहू देऊया। 2 मिनिटं झालेत, आपण झाकण काढून घेतलंय। आता हे संपूर्ण मिश्रण आपण मिक्सरला छानपैकी बारीक करून घेऊया। यात 1 चम्मच तेल छान गरम होऊ देऊ। आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय, यात पनीर हलकसं भाजून घेऊया। अगदी हलकासा रंग आपल्याला पनीरचा बदलू द्यायचा आहे। पनीर नसेल भाजायचं तर आपण नाही भाजलं तरी चालतं, पण हे असं उत्कृष्ट होते। आपलं पनीर भाजून झालंय, आपण काढून घेऊया। खूप रंग नाही बदलायचा आहे ना आपल्याला, हलकासा काढून घेऊया। यामध्ये आता आपण हे वाटलेले मसाले जे आपण मिक्सरमधनं काढून घेतले होते हे व्यवस्थित परतून घेऊया। दालचिनी, लवंग हे जर आपल्याला एकत्रित वाटत नसेल करायचं तर आपल्या घरात गरम मसाला असतोच नेहमी, तोही आपण यात टाकू शकतो। मध्यम आचेवरती साधारण 2 मिनिटं आपण हे होऊ देऊ। मसाले
मसाला छान झालाय, रंगही बदललाय। यात एक मोठा चम्मच लाल मिरची पावडर, पाव चम्मच हळद, एक छोटा चम्मच धने आणि जिरे पावडर, आपल्या आवश्यकतेनुसार आपण घेऊ शकतो। छान एकत्र करून घेऊया। यात अगदी थोडं जे आपण मसाले वाटले होते त्याच्यातलं पाणी, खूप नाही टाकायचं, अगदी थोडं, आणि अजून 2 मिनिटं आपण हे होऊ देऊ। ग्रेव्ही छान शिजायला हवी आपली। आता आपण यामध्ये आपले मटार, हिरवे मटार, साधारण अर्धी ते 1 वाटी आपण मटार घेतले, आपल्या आवश्यकतेनुसार ही 2 मिनिटं होऊ देऊ। मटार हलकेसे मऊसार होऊ द्यायचे आहेत आपल्याला। यात अर्धी वाटी पाणी, आपल्या आवश्यकतेनुसार आपण घेऊ शकता। छान एकत्र करून घेऊया। छान उकळ आली आहे आणि आपले वाटाणे ही मस्त मऊशार झाले। यात चवीप्रमाणे मीठ, 1 छोटा चम्मच मीठ घेतलंय आपण इकडे। छान हिरवे हिरवे मटर दिसत आहे आपले। आता यामध्ये आपलं पनीर, 1 वाटी पनीर आहे हे, छान एकत्र करून घेऊया। आणि पनीर आपल्याला इकडे खूप वेळ नाही ठेवायचंय, गॅस मध्यमाचेवरती 2 मिनिटं होऊ द्यायचंय आणि गॅस बंद करून द्यायचंय। यावर एक झाकण ठेवून देऊया अगदी 2 मिनिटं आणि वाट बघूया। झाकण काढून घेऊया। छान एकत्र करून घेऊ। आपलं मटर पनीर मस्तपैकी तयार आहे। सर्व करून घेऊया नान सोबत। नानची ही रेसिपी आपण बायजाय स्वयंपाकघरात बघितलीच होती, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक बघू शकता। आपलं मटर पनीर आणि नाल छान पैकी सोफून रेडी आहे। पुन्हा भेटूया आणखी एका नवीन पदार्थासोबत। तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्याल। नमस्कार।